तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आयडिया सारे गम प स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. आपल्याला प्रवास कधी चुकत नसतो, रोज आपल्या आयुष्यात प्रवास लिहिलेलाच असतो, पण काही प्रवास जरासे वेगळे असतात. म्हणजे जस्ट विचार करून बघा, एखाद्या मध्यरात्री तुमची गाडी भर रस्त्यात बंद पडली आहे तेव्हा ट्रकमधून किंवा एखाद्या टेम्पोमधून केलेला प्रवास, एखाद्या वृक्ष पण छोट्या प्रवासात शेजारी अचानक एक सुंदर मुलगी येऊन बसली आहे पण तो प्रवास लवकर संपला म्हणून लागलेली रुखरुख, असे अनेक छोटे छोटे प्रवास आपल्या आयुष्यात मोठा आनंद घेऊन येतात. आणि यातलाच एक वेगळाच प्रवास, एक सुरीला प्रवास, म्हणजेच आयडिया सारेगमपचा हा प्रवास. कालच्या भागामध्ये आपल्या काही पॅसेंजर्सने म्हणजे कलाकारांनी आपल्या मनातली गाणी सादर केली आहेत. आता आजच्या बसमध्ये सुद्धा काही पॅसेंजर्स भरले आहेत, पण आता परीक्षकांनी ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय सुरुवात कशी करायची? चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. अशा ड्रायव्हर असल्या तर गाडी कशी चालेल. ओ वंदना गुप्ते. आपले दुसरे मान्यवर परीक्षक अवधूत गुप्ते. आपल्याला प्रवासामध्ये नेहमीच साथ देणारे रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांच्या फरमाईशी असलेली गाणी आपण कालपासून ऐकतोय. आजच्या भागामध्ये सुद्धा ही गाणी खास त्यांच्यासाठीच सादर केली जातील. बोट म्हणली की मला आठवतो तो शिकारा. आहा, बोट असावी तर शिकाऱ्यासारखी मोठी आणि ग्लॅमरस असावी. आणि शिकारा म्हटलं की अर्थातच आपल्याला आठवतं ते आपलं काश्मीर. आणि काश्मीर म्हटलं की मला तरी आठवतात तिथली छान छान फुलं आणि तिथल्या सुंदर मुली. बहुधा याचमुळे काश्मीरला भूतलावरचा स्वर्ग वगैरे म्हणत असावे. वरळी शिपेस म्हणजे मुंबईचं काश्मीर. माझी अशी विनंती अजय पुरकरना की ये चांद का रोशन चेहरा हे गाणं आमच्यासाठी म्हणावं अशी विनंती. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राह जहीं में गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. एक चीज कयामत भी है, लोगों से सुना करते थे तुम्हें देख के मैंने माना. वो ठीक कहा करते थे, वो ठीक कहा करते थे. है चाल में तेरी चाल कुछ ऐसी बला का जादू, सौ पार संभाला दिल को पर होके रहा बेकाबू. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. हर सुबह किरण के लाले है रंग तेरे गालों का, हर शाम की चादर काली साया है तेरे बालों का. हर सुबह किरण की लाली है रंग तेरे शाम की चादर काली साया है तेरे बालों का, साया है तेरे बालों का. तू पलखा की एक नदिया, हर मौज तेरी गिरा ले, जो इन मौजों में डूबा उसने ही दुनिया पाई. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद
सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। क्या बात है अजय, प्रोफेशनल गाणं झालं एकदम प्रोफेशनल, म्हणजे ओरिजिनलच्या अतिशय जवळचं, अर्थात म्युझिशियन्सची पण साथ होती, कमालच होते सगळे आणि सुरार अगदी चिकटून अगदी प्रॉपर, म्हणजे एकदम मस्त झालं गाणं, एकदम मस्त। थँक्यू। आमच्या पिढीतल्या सगळ्या बायकांच्या आयुष्यात प्रेमाचं नंदनवन फुलवणारं कोण असेल तर शम्मी कपूर, म्हणजे आपल्यावर प्रेम करणाऱ्या कुठल्याही माणसानी, नवराच असं नाही, कोणी शम्मी कपूर सारखं दिसलं पाहिजे, त्याच्यासारखेच ऍक्शन्स केले पाहिजे, इतका त्याचा इम्पॅक्ट आमच्यावरती होता। त्यामुळे आज आपण ह्या गाण्याच्या निमित्तानं शम्मी कपूरजींना आदरांजली वाहूया। आणि मला खूप आवडलं की तू जरा वेगळ्या जॉनरचं गाणं निवडलंस, फक्त एक खटकत होतं, तू सारखं स्क्रिप्ट बघू नको, शक्यतो अशा प्रकारची गाणी आहेत ना ती स्क्रिप्ट मध्ये न बघता तर तू स्वतः फुल्ला असतात जास्त, तेवढं फक्त खटकत होत, बाकी मस्त अगदी मज्जा आणत तू गायला। मी नक्की प्रयत्न करेन पुढच्या वेळी, म्हणजे बऱ्याच वेळा माझ्याकडे कटाक्ष टाकून 2-3 वेळा म्हटलं तारीफ करू, थँक्यू। थोडंसं वाटतं ना शर्मिला, हा नाही नाही छाया छाया काहीतरी घ्या, तेवढं सुंदर तर नक्की जात नाही, तिच्यापेक्षा जास्त आहे असं काय असं कसं रे, चुकलं चुकलं चुकलं। मला तुला विचारायचंय, प्रवास तू पण खूप करत असशीलच, प्रवासात काही गम्मत मजा मस्ती काही एखादा किस्सा आठवतोय? तुला तर माहितीच आहे की माझं पॅशन आहे घोडे, मागच्या वर्षी आम्ही पुण्यातले 5 घोडे घेऊन लोणावळ्याला, जो राजमाची किल्ला आहे लोणावळ्यापासून 22 किलोमीटर लांब आहे किल्ला, तर आम्ही लोणावळ्यापर्यंत घोडे ट्रकनी आणले 5 आणि तिथनं आम्ही किल्ल्यावरती गेलो होतो 5 घोडे घेऊन, पण त्या दऱ्याखोऱ्यातनं हिंडताना त्या घोड्यांवरनं 5:30 राजमाचीच्या त्या दरीतनं बघितलेला सनसेट तो जात नाही डोळ्यासमोर। पण म्हणजे तुला खऱ्या अर्थानं गाड्या आणि घोड्यांचं तसं नको, तसं ते कालपासून तू त्यांनी बोटीचं गाणं म्हणलंस त्यांना विचारलं तुला बोट लागते का, नंतर एसटीचं गाणं म्हणलं तू म्हणलास एसटी लागते का, तू यांना तसं विचार नको इथे चुकीचं, तेच विचारणार होतास ना मला म्हणून म्हणलं नको म्हणून। अच्छा बरं अजय, म्हणजे खऱ्या अर्थानं तुला गाड्या घोड्यांचं वेड आहे असं मला म्हणायचं होतं, पुढची तुझी सगळी गाणी अशी छान व्हावी त्यासाठी खूप शुभेच्छा, ऑल द बेस्ट। थँक्यू थँक्यू अभिजीत। सारेगामापा, आई गया सारेगामापा।